नमस्कार, मी ललना थोरात. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयात काही ठळक घडामोडी. भाजपा विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार रमेशदादा पाटील यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात पडला पार. कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष. राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचा फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान भव्य मोर्चा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे महाअधिवेशन येत्या 7 ऑगस्टला मुंबईत. ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महासंघाचे आवाहन. कुर्ला विधानसभेचे काँग्रेसचे युवा नेते सुभाष भालेराव यांच्या वतीने कुर्ल्यामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पूर्णगौरव सोहळा पडला पार. आणि भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने भारत बचाव संविधान बचाव आंदोलन. दिल्लीतील संसद भवनला घातला घेराव. राज्य व देशातील विविध ओबीसी संघटनेची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे महाअधिवेशन येत्या 7 ऑगस्टला मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील डोममध्ये होणार आहे. तर या अधिवेशनास मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे संयोजक डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईतील वरळी येथील नॅशनल क्लब ऑफ इंडिया येथील डोममध्ये होणाऱ्या या तिसऱ्या महाअधिवेशनास ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे. आणि या मागण्यांच्या पूर्ततेकरिता देश पातळीवर आंदोलन चालवून महासंघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही संपूर्ण देशामध्ये ओबीसी समाजाकरता कार्यरत असणाऱ्या छोट्या छोट्या संघटनांचा हा महासंघ आहे. आणि या महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य सरकारच्या पुढे निदर्शनास आणून देणे आणि सोडवून घेणे या एकमेव हेतूने हा महासंघ काम करीत आहे. या महासंघाचं पहिलं अधिवेशन नागपूरला 7 ऑगस्टला मंडल लागू झाला होता. आणि 7 ऑगस्ट ही तारीख दरवर्षी ठरवण्यात आलेली आहे. पहिलं अधिवेशन नागपूरला झालं, 4.5 लाखाची मर्यादा 6 लाख झाली. दुसरं मोर्चा नागपूरला झाला 1 लाख ओबीसींचा, महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय मिळालं. दुसरं अधिवेशन दिल्लीला झालं, दिल्लीला झाल्यानंतर 6 लाखाची मर्यादा 8 लाख झाली. आणि आता हे तिसरं अधिवेशन येत्या 7 ऑगस्टला नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या डोममध्ये होऊ घातलेलं आहे. या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यासह सलीम अलवार मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल अन्सारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंडळ आयोगाची शिफारशी लवकरात लवकर लागू करावी अशी मागणी करताना मोठ्या संख्येने ओबीसी मुस्लिम बांधवही या अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं आहे. खासकर जो मंडल कमिशन की जो सिफारिश आते ओबीसी को लेकर वो हम मुतालबा करते हैं सरकार से आपके माध्यम से कि सरकार मंडल कमिशन की सिफारिशात को लागू करे. त्यातील दाखले मिळण्यासाठी आणखीन जे जी आर जे आहे ते फार त्याच्यात त्रुटी आहे, त्याच्यात फार असे चुका राहिलेले आहेत. यामुळे खास कर ते मूळ गावी जाऊन दाखले काढा, यामुळे फार लोकांची अडचणी वाढलेली आहे आणि त्यांना या सवलती वेळेवर मिळत नाही आहे. तसेच नॉन क्रिमिलियरचा जे मुद्दा आहे ते रद्द केला पाहिजे अशी जी मागणी आहे त्याला आम्ही धरलेलं आहे. त्यामुळे फार लोकांचं नुकसान होत आहे आणि याकरिता ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन आणि सर्व मुस्लिम बांधव या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे जास्तीत जास्त संख्येने आणि त्यांच्या सगळ्या मागण्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत. कॅमेरामन मसूद अहमदसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करीत.